अध्यक्ष महोदय, पनवेल तालुक्यातील या जांभिवली, चावणे, कराडे, भाताण या ग्रामपंचायतीच्या टॅक्स करता ही लक्षवेधी आहे की या वरील तीन, जांभिवली, चावणे आणि कराडे, या एमआयडीसीने अक्वायर केलेल्या, एमआयडीसी असलेल्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, त्याच्यातल्या अर्ध्या कंपन्या चालू आहेत, अर्ध्यांनी बंद आहे, पण ग्रामपंचायतींना टॅक्स मिळणं गरजेचं आहे. इथला गोळा झालेला टॅक्स हा 50% पूर्ण एमआयडीसी गोळा करते, 50% ग्रामपंचायतींना देते, 50% एमआयडीसी डेव्हलपमेंट करते. त्या बाबतीत अनेक कंपन्या बंद आहेत, पण त्याच्यावर एमआयडीसीनी कारवाई करून लवकरात लवकर ग्रामपंचायतींना टॅक्स द्यावा ही या लक्षवेधीच्या मार्फत विनंती आहे. पण मूळ प्रश्न हा भाताण ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या या अमेठी युनिव्हर्सिटीचा आहे. ज्या ही युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी आली आहे त्यांना राज्यपालांकडून काय, त्या कुठली युनिव्हर्सिटी, डीम युनिव्हर्सिटी म्हणून दर्जा प्राप्त आहे. आणि या काय राज्यावर उपकार करायला आलेल्या युनिव्हर्सिटी आहेत अशातला भाग नाहीत. इथे लाखो रुपये फी असते आणि करोडो रुपये कमवतात, मोठमोठ्या इमारती बनवतात, पण माझी शेजारची, त्यांच्या लखलकाटामध्ये माझी ग्रामपंचायत अंधारात का, हा एक माझा प्रश्न आहे. आणि यांना परवानग्या देताना त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. आता या अमेठी ग्रामपंचायत, अमेठीकडून 1.5 कोटी रुपये त्या भाताण ग्रामपंचायतीचे, कशी ग्रामपंचायत चालणार? म्हणजे ग्रामीण भागातला नागरिक सुखसोयीने राहावं याच्या शेजारी दादा मजल्याची ती अमेठी युनिव्हर्सिटी होईल. या युनिव्हर्सिटीमधले शिकणाऱ्यांकरता या अशा युनिव्हर्सिटींना परवानगी देताना त्या परिसरातील किमान 10-15% गरिबांना त्यांनी शिकवलं पाहिजे अशी बंधनही त्यांच्यावर पुढील काळामध्ये घालण्याची गरज आहे. आणि त्या ठिकाणी असलेल्या कर्मचारी, त्या ठिकाणी असलेली आमच्या त्या परिसरातली कर्मचाऱ्यांना मिनिमम वेजेस देतानाही त्यांना जीवावर येतं. जास्त पगार तर सोडात, आणि यांची फी कोणालाही सर्वसामान्यांना परवडणारी नाही. कुठलाही कोर्स घ्या, तिथे नापास होत नाही, 10 लाखाच्या पेक्षा फी नाही, पण आपल्या ग्रामपंचायतीच्या टॅक्स या जर अमेठी युनिव्हर्सिटी देत नसेल तर यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे ही माझी या लक्षवेधीतून मागणी. आणि त्याच्यात ही ह्या टॅक्स लवकरात लवकर वसूल करण्याकरता महसूल कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्या मंत्री महोदय त्या युनिव्हर्सिटीवर लावणार का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी हा पनवेल तालुक्यातला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. पनवेल तालुक्यामध्ये रसायनी पाताळगंगा या औद्योगिक वसाहतीमध्ये ग्रामपंचायतीचा विषय, जांभिवली, चावणे, कराडे खुर्द व ग्रामपंचायत, तर खालापूर तालुक्यामध्ये वडगाव अशी 4 गावं तुमची त्या ठिकाणी येतात आणि ही MIDC क्षेत्रामध्ये आहेत. या क्षेत्रामध्ये या 4 ग्रामपंचायतीमध्ये जवळपास 108 कारखाने इंडस्ट्रीज त्याच्या ठिकाणी येतात आणि त्यांच्याकडे जवळपास 2019-20 ते 2022-23 या वर्षामध्ये जवळपास 16.81 कोटी रुपये ही घेणी ग्रामपंचायती या MIDC आहे. खरं आहे, आता आपण सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी काही MIDC त्या कारखाने काही आजारी आहेत, काही बंद पडलेले आहेत, काही अडचणीत आहेत, पण इथे वसुली सुरू असते. आता ग्रामपंचायतीमध्ये पद्धत अशी आहे की ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार MIDC या वसुली करतात टॅक्सच्या, आणि त्यातली अर्धी रक्कम ग्रामपंचायतीला देतात, अर्धी रक्कम स्वतःकडे ठेवतात आणि मग त्यातून ग्रामपंचायती आपली दिवाबत्ती, घनकचरा, गट्टरी बांधणं, स्वच्छता, पाणीपुरवठा अशा व्यवस्था करत असतात. MIDC सुद्धा MIDC क्षेत्रामध्ये याच व्यवस्था आणि फायर ब्रिगेडची व्यवस्था अशा 50% त्या ठिकाणी करत असतात. आता याची रक्कम 16.81 कोटी रुपये ही या सगळ्या कारखान्यांकडे आहे आणि त्यापैकी 45-50% रक्कम जवळपास त्यांनी मिळालेली आहे. पण ग्रामपंचायतीला त्यातून 5.07 कोटी रुपये म्हणजे 61% रक्कम ग्रामपंचायतीची मागणी होती त्याच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी मिळालेली आहे. हा झाला MIDC प्रश्न. पण आता याचबरोबर सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो आपला आहे की या ठिकाणी या पनवेल तालुक्यात भाताण ग्रामपंचायतीमध्ये MIT युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी आहे आणि सन 2013-14 पासून तर आतापर्यंत 2022-23 पर्यंत जवळपास या युनिव्हर्सिटीकडे येण्याची रक्कम 1.68 कोटी रुपये एवढी आहे आणि ही युनिव्हर्सिटी वारंवार पैसे मागून त्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम असताना सुद्धा यांना ते टॅक्स
कर तो त्या ठिकाणी ग्रामपंचायत देत नाही आणि त्यामुळे ग्रामपंचायतची अडचण झालेली आहे असं सदस्यांच्या ठिकाणी म्हणणं आहे. ते खरं आहे, फक्त त्याची वसुली जर आपण पाहिली तर 17.5% एवढीच वसुली ही 13-14 पासून म्हणजे आता 10 वर्ष झाले पण त्यांच्याकडे आहे, पण 17% वसुली त्यांनी त्या ठिकाणी ही दिलेली आहे आणि म्हणून आपण हा प्रश्न या ठिकाणी विशेषतः उपस्थित केलेला आहे. खरं म्हणजे यांच्याकडे वारंवार ग्रामपंचायत किंवा MIDC मागणी ग्रामपंचायत मागणी करते आहे पण तरी ते काही दाद देत नाही आणि म्हणून या संदर्भात आपण जो प्रश्न विचारला की आपण याच्यावर कारवाई करणार का किंवा तहसीलदाराच्या माध्यमातून करा, आता ग्रामपंचायत नाही दिली तर मग प्रॉपर्टी अटॅच करा, प्रॉपर्टीवर नाव लावा, ही पद्धत आहे सारे महसूल खाते म्हणून. आणि म्हणून जमीन महसुलीची थकबाकी अर्थात RRC ज्याला आपण रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट ज्याला म्हणतो त्यामार्फत आपण तहसीलदारांना सूचना देऊन आपण त्यांना सांगून या प्रॉपर्टीवर ग्रामपंचायतचं नाव लावून घेऊ, त्या संदर्भामध्ये कडक कारवाई या एमिरेट युनिव्हर्सिटीवर त्या ठिकाणी करू आणि लवकरात लवकर रक्कम तशी छोटी आहे आणि युनिव्हर्सिटी जोरात चाललेली आहे त्यामुळे त्यांनी दिली पाहिजे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये अतिशय कठोर कारवाई जी करता येण्यासारखी नियमात असेल ती आपण त्या ठिकाणी करून ही वसुली ग्रामपंचायतला वसूल करून देऊ. महोदय, पनवेल तालुक्यातल्या विविध ग्रामपंचायती ज्या औद्योगिक क्षेत्रात आहेत त्यांच्या टॅक्सच्या संदर्भात विषय मांडलाय. एक म्हणजे जी भातान ग्रामपंचायत हद्दीमधली अमेठी युनिव्हर्सिटी आहे, या अमेठी युनिव्हर्सिटीच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय आणि सर्वसाधारणपणानं येणारा अनुभव की या सगळ्या ज्या अशा औद्योगिक आस्थापना असतात किंवा मोठ्या आस्थापना असतात यांचा कर ते मुळामध्ये कमी कमी लावून घेतात सुरुवातीच्या काळामध्ये नियोजन करून अवैध मार्गानं आणि मग तो कर सुद्धा थकवत जातात. अशा वेळेला या प्रश्नाच्या संदर्भात उत्तर दिलेलं आहे पण या संदर्भामधली माझी माहिती अशी आहे की मुळात लावून घेतलेला कर हा सुद्धा कमी आहे. अध्यक्ष मध्ये पनवेल तालुक्यात आणि अन्य अनेक ठिकाणी आपण आता सॅटेलाइट सर्वेच्या माध्यमातून आपण आता सगळ्या प्रॉपर्ट्याचं मोजमाप केलेलं आहे. मग या सुद्धा ज्या व्यावसायिक आस्थापना आहेत या व्यावसायिक आस्थापनांची सुद्धा विशेषत्वानं या अमेठी युनिव्हर्सिटीचं मोजमाप पुन्हा एकदा करून जो योग्य टॅक्स लागेल या सगळं संसाधनांच्या आधारे तो लावणार का. आणि याच पद्धतीनं पनवेल तालुक्यातल्या अन्य अनेक ग्रामपंचायती आहेत की ज्याच्यामधल्या या औद्योगिक आस्थापना आहेत यांच्यामध्ये सुद्धा फेरमोजणी तांत्रिक आता सहाय्यानं घेऊन त्या पद्धतीनं नव्यानं बिलं लावणार का. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य म्हणतात की यामध्ये मोठी हेरफार होते किंवा मुद्दाम काहीतरी, मग आता मी म्हणणार नाही यामध्ये, पण ग्रामपंचायतीचं ज्याला खरं म्हणजे जबाबदार असते, ग्रामपंचायतीची जी जबाबदारी आहे की त्यांनी ती प्रॉपर्टी किती बांधलेली आहे, त्याच्यावर किती टॅक्स येईल, त्याचं मोजमाप काय, त्याचं प्लॅन काय, हे बघून त्यांनी लावायची असते. पण आपण म्हटलं की हेरफार होते, काही गडबडी होतात, पण कोणाची स्पेसिफिक तक्रार असेल MIT युनिव्हर्सिटीच्या बाबतीमध्ये आहे, आपण निश्चित त्याची फेर चौकशी करू, तपासणी करू, ग्रामपंचायत असेल BDO आपण तशा CO सूचना देऊ, तसं असेल तर ते आपण तपासणी करू. आणि MIDC बाबतीमध्ये इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये असं जर आपली स्पेसिफिकही असेल, आता सरसकट सर्वांचंच आपण तपासणी करायची, मोजमाप करायचं आणि सर्वांनाच आम्ही त्या ठिकाणी काही नवीन टॅक्स लावायचा असं आपल्याला करता येणार नाही. पण विशेष किंवा स्पेसिफिक अशी जर कुठली तुमची तक्रार असेल तर ती आपण सांगावी, आपण खाली सूचना देऊन पुन्हा त्याची तपासणी, त्याचं मोजमाप करून नवीन टॅक्स लावू.